हॅलो मैत्रिणींनो, मी तृप्ती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका रुटीन ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. मी जवळपास सकाळी 6-6:15 उठते आणि त्यानंतर सकाळी 10 वाजेपर्यंत जे माझं रुटीन असतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. सकाळी मी जवळपास आज 6:15 उठलेली आहे. सगळ्यात आधी लाईट ऑन करते मी, कारण तेवढा उजेड पडलेला नसतो. मग 7 वाजता अजून छान उजेड येतो. आणि सगळ्यात आधी कर्टन मला बाजूला करायला आवडतात. कर्टन ओपन करून, विंडोज ओपन करून खूप फ्रेश वाटतं. आणि जी ताजी हवा असते सकाळची तीसुद्धा घरात येते आणि आपल्यालासुद्धा थोडासा काम करण्याचा उत्साह येतो. 1 मिनटं तरी मी बाहेर नक्की बघते, कारण इतका सुंदर व्ह्यू आहे घरातनं, तर ऑफकोर्स त्याचा आनंद घ्यायलाच पाहिजे. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी जे काम करायचं आहे ते आहे बेड आवरून घ्यायचं आहे आपल्याला. बेड जर तुम्ही नीट बनवून घेतला ना, तर तुमचा दिवस इतका छान जाईल, मॅनेजेबल जाईल, ट्रस्ट मी. जर तुम्ही हे काम पहिले नसेल करत तर नक्की करून बघा. सकाळी उठण्याची सवय लावताना सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्या समोर ज्या वस्तू आहे ना त्या नीटनेटक्या असल्या पाहिजे. म्हणजे ना आपल्याला आळस येत नाही, कंटाळा येत नाही. जर बेड तसाच पडून असला तर मग अजून बेडवर थोड्या वेळ असं पडून राहायची इच्छा होते. आणि जर व्यवस्थित तुम्ही बेड आवरला तर तुम्हाला माहिती आता सकाळ झालेली आहे, आता उठायचं आहे, ब्रेनला आपलं फंक्शन कुठेतरी कळतं. सो त्याच्याचमुळे मी आधी सगळ्यात आधी बेड आवरून घेते. आता मी इथे व्यवस्थित बेड वगैरे आवरून घेतला, बेडशीट चेंज नाही केली, कारण ते मी वीक मधनं एकचदा चेंज करून घेते. आणि त्यानंतर मग थोडी बाल्कनीमध्ये गेली, कपडे वगैरे सुकले आहेत का बघितले. कालचे कपडे आहेत हे, पण अजून थोडेसे काही कपडे ओले दिसत आहेत, सो ते मी नंतर काढून घेईन. अशी आहेत ते मस्त फिरत आहेत सकाळी सकाळी. आता मी ब्रश करून घेते. फ्रेंड्स, एक जेन्युइन गोष्ट शेअर करते. ऍक्च्युअली मागच्या 1.5-2 वर्षापासून आपण सगळे इतकं सफर करत होतो, कुठेतरी आपल्या सवयी खूप बदललेल्या होत्या. सकाळी ऑफिसला जायची गरज नव्हती, स्कूल कॉलेजेसला जायची गरज नव्हती, त्यामुळे थोडंसं लेट उठायला लागलं होतं आणि आळशीपणा खूप भरलेला होता. सो आता मी डिसाईड केलंय की नाही, ते बंद करायचं आणि परत जे आपलं मॉर्निंगचं रुटीन होतं ते सुरू करायचं. सो आय एम ट्राईंग माय बेस्ट आणि मी आता डेली उठते आहे. मागच्या काही दिवसांपासून सुरळीत एकदम मॉर्निंगचे कामं सुरू आहे आणि त्यामुळे दिवस इतका व्यवस्थित जातो आहे. सो आय हायली रिकमेंड यू की जर तुम्ही सकाळी उठण्याचा प्रयत्न करत असाल ना, तर या काही गोष्टी नक्की आत्मसात करा, म्हणजे सकाळी उठायला मदत होईल. आणि मी फेसवॉश करून घेते. रात्रीची जी आपण काही नाईट टाईम स्किन केअर केलेलं असू द्या किंवा डस्ट असू द्या, सो ते सगळं निघण्यासाठी सकाळी फेसवॉश नक्की करा. एक छान आपल्याला ताजेपणा येतो. आणि सोबतच मी इथे वॉश बेसिन साफ करून घेते. मी डेली हे वॉश बेसिन सकाळी साफ करते. आणि आता ब्रश पण झालेली आहे, फेसवॉश झालेला आहे, सो आता वॉश करून घेतलं की परत मग याला धुवायची गरज पडणार नाही. बेसिन छान स्वच्छ केल्यानंतर मी सगळे जे मिरर्स आहेत ते सुद्धा वॉश करून घेते व्यवस्थित. हँडवॉश वगैरे करून मी इकडे फिल्टर जे आहे ते भरायला लावून दिलेलं आहे, म्हणजे दिवसभराचं टेन्शन नाही. सोबतच उन्हाळा आलाय तर मी माठ सुद्धा काढून घेतलाय. माठात जर पाणी भरायचं असेल ते सुद्धा आता सकाळी भरून घेते किंवा मग रात्री भरून ठेवते, म्हणजे रात्रभर पाणी छान थंडगार येतं. माझी सकाळ गरम पाण्यापासून होतेच. गरम पाणी मला प्यायला फार आवडतं. थोडंसं जर घसा चोक असेल किंवा अजून झोप उघडलेली नसेल तर मी तुम्हाला सांगेल की प्लीज चहा पिऊ नका, बिलकुल पण नाही. चहा कॉफी सकाळी उठल्या उठल्या न पेलेली बरी असते. आधी तुम्ही थोडंसं गरम पाणी प्या आणि गरम पाणी पिताना थोडंसं कोमटच पाणी प्यायचं, अगदी कडक पाणी नाही प्यायचं. तर आज मी इलायची आणि दालचिनी टाकून थोडंसं पाणी बॉईल करून ते पिते आहे. आता मंगेश आणि मी आम्हाला दोघांनाही ही सवय लागलेली आहे. ऍक्च्युली आम्ही चहा कॉफी घेतच नाही, ब्लॅक कॉफी घेतो, ते सांगते नंतर. आणि मस्त बेडरूम मध्ये बसून व्ह्यू एन्जॉय करत, थोडस स्वतःला वेळ देत मी माझं जे गरम पाणी आहे ते एन्जॉय करत.
दिवसात ना अर्धा तास तरी स्वतःला आणि स्वतःच्या शरीरासाठी दिलेला कधी चांगला असतो. तर वॉक सुद्धा सुरू केलेला आहे सकाळी आणि रात्री. सो सकाळी ऍटलीस्ट 20-एक मिनिटं वॉक करून घेतो आम्ही, आणि संध्याकाळी सुद्धा. सकाळी मस्त सूर्यनारायण देवताची कोवळी किरण आपल्या शरीरावर पडतं, आणि त्यापेक्षा बेटर काय असू शकतं. आणि इथे आरोही स्कूलला चालली होती, ती सुद्धा दिसली. आम्ही एका सोसायटीमध्ये राहतो, ताई आणि मी. सो आज तिचा काहीतरी समर डे होता, त्यामुळे ती इतकी मस्त नटून थटून समरसाठी चालली होती, समर डे साठी. आणि त्यानंतर मी घरी आली, आणि घरी आल्यानंतर आहे ना मी 5-10 मिनिटं थोडं बसते. तर बसल्या बसल्या आज मी इथे बेड साईड जो टेबल आहे त्याच्यावरती एक टोपली ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये फारच गोंधळ कचरा झालेला होता, तर त्याला क्लीन करून घेते आहे. आपण किती जरी प्रयत्न केला ऑर्गनाइज राहायचा तरी काही गोष्टी इकडच्या तिकडे होतच असतात, आणि त्या ओके असतात, त्या चालतच असतात घरात. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला तुमचं छान मॉर्निंग रुटीन किंवा दिवस चांगला जावा असं वाटत असेल, तर सकाळी उठल्याबरोबर बिलकुलही मोबाईल बघू नका. सोशल मीडिया असू द्या, कितीही इम्पॉर्टंट काम असू द्या, पण सकाळी मोबाईल बघायचाच नाही. एकदा आंघोळ झाली की मग तुम्ही मोकळे. मी हे कामं सकाळी करते आहे. जर तुम्हाला सकाळी इतका वेळ नसेल, किंवा तुमच्या मुलांचे स्कूल असेल, हस्बंडचे ऑफिस सुरू झाले असेल, तुमचं ऑफिस सुरू झालं असेल ना, तर तुम्ही हे सुट्टीच्या दिवशी किंवा मग बाकी म्हणजे वेळेमध्ये जसं संध्याकाळी असू द्या किंवा दुपारच्या वेळेत असू द्या, नक्कीच आवरून घेऊ शकता. स्पेशली जर घरात कोणी नसेल त्यावेळेस, आणि तेव्हा तुम्हाला घर आवरायचं असेल तर जास्त इझी पडतं. पण मला आहे ना सकाळी या गोष्टी करायला आवडतात, कारण नंतर घरात झाडू पोछा होतो, तर मग दिवसभर घर अगदी नीट अँड क्लीन वाटतं. सो इथे जास्तीत जास्त माझी ज्वेलरी, क्लिप्स, पेन, डायरी ह्या सगळ्या ठेवलेल्या असतात गोष्टी. सो त्या मी आवरून घेतल्या, त्यांना जागच्या जागेवर ठेवून दिलं, आणि एक डस्टिंग करून घेते मी थोडंसं, म्हणजे टेबल वगैरे सगळे वाईप ऑफ करून देते. म्हणजे जी डस्ट अक्युम्युलेट झालेली असते दिवसभराची ती निघते. आणि हे डेलीच आहे, डस्टसाठी तर मला डेली एक कापड मारावाच लागतो, कारण डेली ते डस्ट एवढी जास्त जमा होते घरामध्ये, आय डोंट नो कुठून येते. सो आता माझं हे लॅपटॉप टेबल आहे, म्हणजे जिथे मी काम करते हे सुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून घेते. लॅपटॉपवर सुद्धा इतकी डस्ट झालेली असते ना. त्यानंतर वॉच, आता बघा तुम्ही 7:10 झालेले, ऑलमोस्ट माझे हाफ ऑफ द वे काम झालेली आहे, सकाळचं रुटीन झालेलं आहे. सो मी जिथे जिथे पॉसिबल होते तिथे तिथे थोडं थोडं डस्टिंग करून घेते वरच्यावर, आणि मग वीकली जे आहे ते व्यवस्थित करते किंवा 15 दिवसानंतर. आणि हे झाल्यानंतर मी इथे माझी ब्लॅक कॉफी बनवून घेतली आहे. मी ब्लॅक कॉफी आत्ताच बनवून आणली, ती थंड होतपर्यंत मी इथे एक फेस पॅक बनवून घेतलेला आहे. हे आहे चंदन, प्युअर चंदन घ्यायचं आहे, आणि त्यासोबतच थोडंसं त्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे. तुम्ही गुलाबजल सुद्धा घालू शकता, पण सकाळी सकाळी जर तुम्ही मिल्क जे आहे ते, दूध जे आहे ते जर फेसवर अप्लाय केलं ना, तर ट्रस्ट मी मॉइश्चरायझर लावायची सुद्धा गरज पडत नाही, इतका नीट अँड क्लीन आणि सॉफ्ट चेहरा होतो. आणि मंगेश मागे म्युझिक ऐकतो आहे, तो देवाचे वगैरे, आमच्याकडे सकाळी मॉर्निंगला जनरली देवाचे गाणे लागलेले असतात, भजन कीर्तन किंवा आरती. सो तेच तो ऐकत आहे आणि एन्जॉय करतो आहे त्याचं त्याचं. ऍक्च्युली मला सकाळी सकाळी त्या न्यूज वगैरे बघितलेल्या आवडत नाही, तरी सुद्धा तो बघतो, मगाशी सुद्धा थोडा बघत होता, आणि मग त्यानंतर आता सॉन्ग ऐकतो आहे. मी फेसपॅक लावून घेतलं, थोडंसं त्यालाही लावून दिलेलं आहे उरलेलं. आणि कारण आहे ना, मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगते नंतर, आम्ही बाहेर गेलो होतो आणि खूप टॅनिंग झालं ऍक्च्युली. आणि आता कॉफी सुद्धा थोडी थंड झाली, तर मी ती कॉफी एन्जॉय करते. आणि असा थोडा थोडा ब्रेक घेतला ना की अगदी खूप थकल्यासारखं वाटत नाही, खूपच जास्त कामं झाल्यासारखी वाटत नाही. थोडी थोडी कामं करायची आणि स्वतःसाठी थोडा थोडा ब्रेक सुद्धा आपण घेऊ शकतो. आता एक छोटासा ब्रेक झाल्यानंतर कपड्यांच्या घड्या तुम्ही बघू शकता इथे किती घाण झालेली आहे. म्हणजे हे कालचे जे कपडे आणलेले होते मी काढून, ते मला घडी करायला वेळ मिळाला नाही, रात्री आम्ही बाहेर गेलो होतो त्यामुळे. सो मग आता हे मी छान घडी घालून ठेवते, कारण तो डोळ्यासमोर जो पसारा दिसतो ना ते अजिबात चांगलं वाटत नाही, स्वतःलाच चांगलं वाटत नाही. सगळे कपडे नीट घडी घालून त्यांच्या त्यांच्या जागेवरती मी ठेवून देते. घडी घालताना तुम्ही बघत असाल मी अगदी व्यवस्थित नीट घड्या घालते आहे, जेणेकरून ते जे कपडे आहेत ते थोडेसे आयर्निंग सारखे होऊन जातात. हे घरी घालायचेच मोस्ट ऑफ द कपडे आहेत, आणि जे कपडे बाहेर घालायचे आहेत ना ते त्यांना मी जी आयर्निंगची बॅग आहे माझी, प्रेसची बॅग, त्याच्यामध्ये टाकून देते, कारण मी आयर्निंगसाठी कपडे बाहेर देते. सो हे सगळ्या ज्या गोष्टी आहे, म्हणजे असं काही नाही की ह्याच गोष्टी मी डेली करते, जे काही सकाळ
घरचे काम असतील किंवा संध्याकाळी दुपारी ते बदलत असतात, प्रत्येकाच्या घरातच बदलत असतात, कधी आपल्याला कुठले काम असतात कधी कुठले काम असतात. आता त्यानंतर मी छान हँडवॉश करून घेतला आणि परत थोडंसं जे फेसपॅक लावलं होतं ना त्याला पाणी लावून घेतलं आणि ते थोडंसं असं स्क्रब सारखं अगदी हलक्या हाताने थोडस स्क्रब करून घेतलं चेहऱ्यावरती आणि मग वॉश करून घेतलं आणि आता मला इतकं फ्रेश वाटतंय, चेहरा जो आहे तो अगदी ब्राईट वाटतोय मस्त. आणि असं थोडंसं डॅप डॅप करूनच फक्त आपल्याला फेस जो आहे तो पुसून घ्यायचा आहे. आता बेडरूम पूर्ण आवरून झाली, आता मी हॉलमध्ये आली त्याआधी मी माझा फोन जो आहे तो चार्ज करून ठेवते म्हणजे मग दिवसभर टेन्शन नाही. आणि फेसपॅक लावल्यानंतर तुम्ही काहीतरी मॉइश्चरायझर चेहऱ्यावर लावा, तुम्ही गुलाबजल लावू शकता, ॲलोवेरा जेल लावू शकता किंवा मग कुठलंही जे आपलं डेलीचं मॉइश्चरायझर असतं ते सुद्धा लावू शकता. तर मी आज ॲलोवेरा जेल लावून घेतलेलं आहे, आधी चेहऱ्याला लावून मग उरलेलं हाताला सुद्धा लावून घेतलं. आणि सगळ्यात आता माझं फेवरेट आणि महत्वाचं काम म्हणजे सोफा क्लीन करणं. मला डेली हे काम करायलाच लागतं कारण सोफ्याचे कवर दिवसभर आपण बसतो लोळतो त्यामुळे ते खराब होऊन जातात. मैत्रिणीनं तसं बघायला गेलं तर आपल्याला माहितीये की दिवसा अखेर शेवटी ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या त्या मिसप्लेस होणार आहे किंवा मग त्या घाण होणारच आहे, इकडची गोष्ट तिकडे जाणारच आहे. जसं आता हे सोफ्याचे कव्हर ती काही तशीच्या तशी नाही राहणार, पण तरी सुद्धा जर एकदा सकाळी केलं ना तर एक उत्साह येतो काम करण्याचा आणि छान घर वाटतं, नीटनेटकं वाटतं, आंघोळीच्या आधी सुद्धा मस्त वाटतं. आल्याल्या लिव्हिंग रूम दिसते तर त्याचे सोफ्याचे कव्हर असू द्या किंवा कव्हर नसेल जरी तर त्याला छान एकदा डस्ट ऑफ करून ठेवलं की कसं फ्रेश वाटतं. आणि मी व्यवस्थित त्यांना कार्पेट वगैरे पण आता नीट त्याला झटकून ठेवून देते म्हणजे झाडूपोछा करायला बरं पडतं. जर सोफा असेल आणि तो घाण होत असेल तर कव्हर नक्की वापरा, त्यामुळे सोफा प्रोटेक्टेड राहतो. आणि सेम कलरचे कव्हर वापरण्याचा प्रयत्न करायचा. गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, आय होप तुम्ही आतापर्यंतचा व्लॉग एन्जॉय केला असेल आणि खूप वेळ झाला म्हटलं आता तुमच्याशी बोलून घ्यावं कारण सकाळपासून कामातच होते. मी जस्ट आता आंघोळ करून घेतली, थोडंसं आवरून घेतलं आणि आता वाजतायत 9:15. अजून माझे दोन कामं बाकी आहे, एक ब्रेकफास्ट बनवणं आणि एक सगळ्यात महत्त्वाचं कामाला लागणं. ते सगळ्यात डिफिकल्ट होतं ॲक्च्युली सकाळी. सो आधी मी ब्रेकफास्ट बनवून घेते. माझी पूजा झालेली आहे, संपूर्ण घर मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. तुम्हाला एकदा पूर्ण घर दाखवून देते, खूप मस्त फ्रेश वाटतं. I'm just sitting here, I got time, it's clear to see from up here, the world seems small, we can sit together, it's so beautiful. आणि आता बाहेर इतकं ऊन झालंय ना, अगदी 8:15 ला ना असं कडक ऊन पडायला लागलंय, खूप गरम होतंय. म्हणजे मी आता सुद्धा फॅन बंद केला ना तर अगदी गरम व्हायला लागलं. फॅन शिवाय तरी राहू नाही शकत आहे अशीवाली गरमी आहे. आणि डोंट नो की यावेळेस एप्रिल मे मध्ये काय होणार आहे, तुमच्याकडे आहे काय? ऍक्च्युली पुण्यामध्ये मी कधीच असं एवढं मार्च मध्ये वगैरे बघितलेलं नाहीये एवढी गरमी. कितीतरी वर्ष झाले मी पुण्यामध्ये येत आहे. मार्चमध्ये थोडी थोडी थंडावाच असतो, म्हणजे मी जॅकेट्स वगैरे आतमध्ये नाही टाकत मार्च महिन्यात, संध्याकाळी बाहेर जाताना घालावे लागतात. पण आई शपथ, यावेळेस इतकी ऊन आहे, प्रचंड ऊन आहे. आणि मी बाहेर गेली होती काल सॅटर्डे संडे, राईट, सो इतकं टॅनिंग आलं होतं फेसवर त्यामुळे आज मी फेस पॅक लावून घेतलं होतं. ते तुम्ही नक्की ट्राय करा जर कधी नसेल केलं ना. हे एकदम दोन स्टेपवाला आहे पण कधी नसेल केलं तर नक्की करा, यू विल डेफिनेटली लाईक इट. आणि स्पेशली समरसाठी खूप बेस्ट आहे. सो आधी मी नाश्ता बनवून घेते, थोडंसं एक काम आहे, तिथे जायचं आहे, घर बघायचं आहे. सो ते घरसुद्धा बघून घेऊ आपण आणि मग पुढची प्रोसेस. तर फ्रेंड्स, आमच्या घरामध्ये ना मॉर्निंगचा ब्रेकफास्ट जो आहे तो कंपल्सरी असतो. तो आज मी बनवते तृप्ती स्पेशल सँडविच आणि त्याच्यासाठी एक चटणी बनवते. सो मी इकडे पुदिना घेतलेला आहे, आलं, थोडंसं 3-4 लसणाच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता आणि मिरची. इतकी मिरची नाही घेतली तरी चालेल, जर तुमच्याकडे कमी तिखट खात असेल किंवा मुलं वगैरे असेल तर फक्त 2 मिरचीच टाका. आणि जेवढा मी पुदिना घेतलाय त्याच्या हाफ पुदिना घेऊन हाफ कोथिंबीर घ्या. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती पण मला या पुदिन्याची चटणी करून ठेवायची होती, सो मी करते. आणि ही मल्टीपर्पज आहे, आज मी सँडविचेससाठी बनवते आहे. पण ही जी चटणी आहे ही खूप वेनी यूज करू शकतो, ही मठ्ठ्यामध्ये, सोलकढीमध्ये किंवा
किंवा कधी कधी लिंबू शरबत मध्ये सुद्धा खूप छान लागते. मी त्याच्या सुद्धा रेसिपीज पुढे शेअर करेल. सो मी हे सगळं मिश्रण टाकलेलं आहे, अर्धा चम्मच बडीशोप, अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे. जिरं आणि बडीशोप भाजून टाकायची आहे. त्यानंतर अर्धा चम्मच काळं मीठ आणि 5-6 मिरे घालायचे, खूप जास्त नको. अर्धा चम्मच साखर घातली आणि अर्धा चम्मच नॉर्मल मीठ, थोडंसं पाणी आणि 2 चम्मच दही घालायचे आपल्याला. पाणी नाही घातलं तरी चालेल, पण मग अगदी घट्टसर चटणी होईल त्यासाठी मी थोडंसं पाणी घालून घेते. आता याला छान वाटून घेतलेली आहे, बारीक करून घेतली आहे, आणि तुम्ही बघा किती छान सुरेख असा कलर आलेला आहे. आता याला प्रिझर्व्ह करण्यासाठी, म्हणजे अगदी 1-1.5 वीक याला काहीच नाही व्हावं, त्यासाठी अर्धा लिंबाचा रस याच्यामध्ये टाकून घ्यायचा. लिंबाचा रस घातल्यामुळे याची लाइफ वाढते. आणि तुम्ही याला 1-1.5 वीक फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता. तर आता चला सँडविच बनवण्याची आपण तयारी करून घेऊया. सँडविच बनवण्यासाठी आज मी काकडी आणि टोमॅटो वापरते आहे आणि सोबतच ब्राऊन ब्रेड वापरते आहे. ब्राऊन ब्रेड नसेल तर तुम्ही चपातीमध्ये सुद्धा हे सेम बनवू शकता, अतिशय टेस्टी लागते. पण माझ्याकडे ब्रेड ठेवलेले होते, त्याला वापरायचेच होते, त्यामुळे मी हे बनवून घेते आहे. आता ब्रेडच्या दोन्हीही स्लाइसवर मी चटणी लावून घेणार आहे. तुम्ही काय करू शकता ना, ही जी आपण केलेली चटणी आहे ती एका स्लाइसवर लावा आणि एका स्लाइसवर मेयोनीज लावू शकता किंवा मग केचपसुद्धा लावू शकता. पण मला या वेनीज आवडतात त्यामुळे मी केलं आणि हे थोडंसं हेल्दी व्हर्जन आहे. सेम तुम्ही चपातीवर सुद्धा हे करू शकता. त्यानंतर मी तवा गरम करायला ठेवलं आहे आणि थोडंसं कोकोनट व्हर्जिन ऑइल टाकून घेते आहे. हे नारळाचं जे तेल आहे याच्यामुळे एक छान स्वाद येतो आपल्या सँडविचला. हे नसेल तर तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता. सॅलेडमध्ये जे काही घेतलंय तुम्ही ते छान ब्रेडवर लावून घ्यायचं. तुम्ही कांदा घेऊ शकता, त्यानंतर तुम्ही शिमला मिरची वगैरे वापरू शकता आवडत असेल तर, किंवा जर आलूची वगैरे चटणी घरी बनवून असेल ना, पनीरची भुर्जी बनवून असेल ना रात्रीची वगैरे उरलेली, त्याच्यासोबत सुद्धा हे सँडविच तुम्ही बनवू शकता. इथे मी थोडंसं पिरपिरी मसाल्याची वर टाकून घेते. जर हा नसेल टाकायचा तर तुम्ही थोडंसं मीठ टाकून घ्या किंवा मग चाट मसाला सुद्धा टाकू शकता. आता हे जे सँडविच आहे हे छान भाजून घ्यायचे आपल्याला. जर तुमच्याकडे टोस्टर असेल किंवा ग्रिल करायसाठी असेल सँडविच तर ते ग्रिलर तुम्ही वापरा. मी तव्यावरच भाजून घेते आहे आणि इथे सगळे सँडविच बनवून मी दोन्ही बाजूंनी छान लाल येतपर्यंत भाजून घेणार आहे. छान ब्राउनिश झाले ना की असे कुरकुरीत वाटतात आणि आतून छान सॉफ्ट बनतात. सो एक छान टेस्ट येते याला. हे सँडविच तुम्ही ब्रेकफास्टला तर बनवू शकता, पण जर मुलं स्कूलमध्ये जात असेल ना तर त्यांना सुद्धा तुम्ही पॅक करून देऊ शकता. रॅपिंग पेपरमध्ये याला पॅक करून द्या, त्यांना प्रचंड आवडेल. जर भाज्या नसेल आवडत तरीसुद्धा ते खाऊन घेतील, इतके स्वादिष्ट हे सँडविच असतंय. किंवा जर हस्बंड ऑफिसला जात असेल त्यालासुद्धा तुम्ही नक्कीच हे देऊ शकता. आता मी सँडविच कट करून तुम्हाला दाखवते. आतून इतकी छान फिलिंग दिसते याच्यामध्ये आणि अगदी तोंडाला पाणी सुटेल असे हे सँडविचेस झाले होते. मैत्रिणींनो, तुम्हाला जो कुठला या व्हिडिओतला पार्ट सगळ्यात जास्त आवडला असेल किंवा काही करेक्शन सांगायचे असेल तर प्लीज ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. मला ते वाचायला खूप आवडेल आणि तुमच्याशी संवाद साधायला सुद्धा. फ्रेंड्स, आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. आणि येस, आज मी जो तुम्हाला जे रेसिपी दाखवल्या त्या नक्की ट्राय करा. आणि सोबतच जे फेस पॅक सांगितलं ते सुद्धा या उन्हाळ्यामध्ये स्किनला सनरेजपासून प्रोटेक्ट करण्यासाठी नक्की वापरून बघा. आणि जर तुम्हाला काही त्याचा रिझल्ट वाटला तर मला नक्की सांगा. आणि एक सांगायचं राहिलं की हे जे फेस पॅक आहे ना ते तुम्ही असं 1 दिवसानंतर सुद्धा लावू शकता, किंवा मी अजून DIY तुमच्यासोबत शेअर करेल ते तुम्ही वेगवेगळी यूज करू शकता. तर चला आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.